आज पूर्णपणे आमचा परत एकदा मी सांगतो विश्वास हा न्यायदेवतेवर आहे. आम्ही सत्यासोबत आहोत. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कुठेही जसं काही बातम्यांमध्ये येतं की दिलासा की धक्का, दिलासा नाही धक्का नाही. कोर्ट बदललेलं आहे युक्तिवादाचं. आज सुप्रीम कोर्टातून जे काही इलेक्शन कमिशनचे जे काही अधिकार आहेत त्यांना सांगितलेलं की तुम्ही ती प्रोसेस पूर्ण करा, ती प्रोसेस सुरू करा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तिथे देखील युक्तिवाद होणार. शिंदे गटाकडून जल्लोष करा जातो झालेला आहे. नाही जल्लोष काय ना की मी बघितलं आहे सतत त्यांची वृत्ती अशी आहे की जेव्हा उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यांनी टेबलावर चढून नाचले वगैरे, तर त्यांच्याकडून मला दुसरी काहीच अपेक्षा नाही आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपल्या देशात जो काही निर्णय होणार आहे हा शिवसेनेसाठीच नाही तर देशाच्या लोकशाहीसाठी, देशाच्या संविधानासाठी महत्त्वाचा राहणार आहे. पूर्ण देशाला हा निर्णय लागू राहणार आहे आणि सगळ्या देशाचं लक्ष त्या निर्णयावर आहे. बिलकुल नहीं, ये देखिए हमने यही कहा था की सुप्रीम कोर्ट में ही ये सारे युक्तिवाद हो, लेकिन आज जो सुप्रीम कोर्ट ने कहा है की ये जो प्रोसेस है वो इलेक्शन कमीशन शुरू करे उसका हम आदर करते हैं. वहां हम आर्ग्यू करेंगे हमारी केस को. हम सत्य के साथ हैं और हमें पूरा भरोसा है कि सत्य का विजय रहेगा. ये जो निर्णय रहेगा गवर्नर की पावर का हो, शेड्यूल 10 का हो, डिफेक्शन का हो, डिस्क्वालिफिकेशन का हो या भी इलेक्शन कमीशन के सिंबल का हो, ये निर्णय सिर्फ शिवसेना के लिए अहम नहीं तो पूरे देश की लोकशाही के लिए और हमारे संविधान के लिए महत्वपूर्ण रहेगा. और इसलिए हमारा विश्वास हमारे न्याय देवता पे है. नहीं वो जल्लोष तो ऐसे ही आप देखते हो, जब उद्धव साहब ने इस्तीफा भी दिया था मुख्यमंत्री पद का तब भी उन्होंने टेबल पे नाच के जल्लोष किया था. तो उनसे कोई मेरी अलग अपेक्षा नहीं है. हमारा काम है लोगों की सेवा करना, हम वो करते रहेंगे. न्याय हम मांग रहे हैं, न्याय के लिए लड़ते रहेंगे. झटका मानते हैं आप? बिल्कुल नहीं, झटका नहीं है. जहां इसका युक्तिवाद होना जरूरी है इलेक्शन कमीशन में ये आर्ग्यूमेंट होगा. अभी तो दशहरा से पहले नहीं, मैं आज पहले दशहरा से पहले कहा जा रहा है कि शिंदे गुट जो है वो ज्यादा से ज्यादा शिवसेना के जो नेता है या शिवसेना से जुड़े लोग है उन्हें अपने कैंप में ले रहा है. नहीं ये सारी चीजें तो ठीक है, लेकिन हमारे राज्य में इन्वेस्टमेंट क्यों नहीं ला रहे, रोजगार क्यों नहीं ला रहे, उसी पे कोई बात करे. राजनीति जो चलती रहेगी, उन्होंने गंदी राजनीति क्या होती है उनका चेहरा दिखाया है, लेकिन साफ राजनीति, स्वच्छ राजनीति क्या हो सकती है, देश की सेवा कैसी हो सकती है, वो भी अगर थोड़ा ध्यान दे तो अच्छा होगा. देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान केलेलं आहे की एका चिठ्ठीचा पुरावा हा आदित्य ठाकरे यांनी दाखवा. मला वाटतं महत्त्वाची गोष्ट हीच आहे जे मी सतत सांगत आलेलो आहे की बलड्रग पार्क असेल किंवा मेडिकल डिव्हाइस पार्क असेल या दोघांसाठी प्रस्ताव आपण ऑक्टोबर 2020 मध्ये केंद्राकडे पाठवलेला, चार राज्यांना मिळाल्यानंतर महाराष्ट्र का अपात्र ठरलं हे त्यांनी सांगावं. आम्ही का, आमची पात्रता चांगली आहे, आम्ही का मेरिटोरियस आहे, ह्याच्यात प्रस्ताव बनवून आम्ही केंद्राकडे पाठवलेला. मग ऑरिकमध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, रोहयात बल्क ड्रग पार्क असेल, ह्या दोघांसाठी आम्ही आणण्याचा प्रयत्न केला, केंद्राकडे प्रस्ताव पाठवले होते. महाराष्ट्रात महाराष्ट्रात 394 फार्मसी कॉलेजेस आहेत. महाराष्ट्रात आपण बघताय स्किल आहे, टॅलेंट पूल आहे. महाराष्ट्रात हॉस्पिटल्स आहेत, महाराष्ट्रात वॅक्सिन प्रोड्युसर्स आहेत. आपल्याकडे हे सगळं होत असताना, एक्सपोर्ट प्रिपेअरनेसमध्ये 2 नंबरवर असताना, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल किंवा बल्क ड्रग पार्क असेल, केंद्राकडून आपल्याला का नाकारला गेला ह्याचं मला फडणवीस साहेबांनी उत्तर द्यावं. उद्योगमंत्र्यांना गुजरातमध्ये जावं लागतंय तिथं माहिती घेण्यासाठी. उद्योगमंत्र्यांना मी जास्ती काही बोलू इच्छित नाही, कारण प्रत्येक वेळी ते सांगतात माहिती घेऊन आम्ही उत्तर देऊ. मुळात त्यांचं काहीच त्यांना खात असून कळलेलं नाही असं मला वाटतं. पण 3 महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्रातून निघून गेल्यानंतर उद्योगमंत्र्यांनी राजीनामा दिला असता, हे न होतं आपण बघितलं असेल. मला वाटतं 30 की 35 त्यांनी बदल्या काढल्या, त्याच्यावर पण मॅटनी त्यांना धक्का दिला नाही, तरी यांनी राजीनामा दिला नाही. ठीक आहे ना मग त्यांचं म्हणणं आम्ही खोटं बोलतो हे आहे ना. मग ते असं पण म्हणतात का की एकनाथ शिंदेजी खोटं बोलत आहेत? मग हाऊसमध्ये का सांगितलं की वेदांत 4 लाख कोटी आणतंय? MIDC जर्नलमध्ये का छापून आणलं? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी का बाहेर ट्विट केलं की साधारणपणे आमच्याकडे वेदांताचा प्रोजेक्ट येतो? हे सगळं त्यांनी सांगावं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.